फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। मी आज स्पेशली आली आहे मिसळ खाण्यासाठी। मिसळ प्रेमींसाठी एक गुड न्यूज आहे की जे मिसळ मिळते या ठिकाणी ती 99 रुपयांमध्ये अनलिमिटेड मिसळ ही असणार आहे। 99 रुपयांमध्ये अनलिमिटेड मिसळ मिळते पवन कुमार मिसळ या ठिकाणी। यांचं लोकेशन आहे जुळे सोलापूर आणि टायमिंग आहे सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळच्या 9 वाजेपर्यंत। या ठिकाणी तुम्ही मिसळचा जो आस्वाद आहे तो घेऊ शकता। आणि इथं सिटिंग अरेंजमेंट आहे ती इनडोअर तसेच आउटडोअर सिटिंग अरेंजमेंट त्यांनी दिलेली आहे। ती आहे इनडोअर सिटिंग अरेंजमेंट, येथे देखील बसून तुम्ही मिसळचा आस्वाद घेऊ शकता। हे आहे पवन कुमार मिसळ यांचं मेनू। यामध्ये आपण बघू शकतो की स्पेशल मिसळ पाव थाळी आहे ज्यात सर्व गोष्टी इन्क्लूड आहे, त्याबरोबरच अनलिमिटेड मिसळ पाव आहे। आणि मिसळ पावचे ऑप्शन्स या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत। मठ्ठा, दही, लस्सी, चाट, पुरी भाजी, उपवासाचे स्पेशल पदार्थ, स्वीट डिशेस हे सर्व पदार्थ जे आहेत या ठिकाणी भेटतील। मिसळ ही आलेली आहे, तुम्ही बघू शकता की क्वांटिटी किती सारी आहे। या एका प्लेटमध्ये इथे आहेत पाव, कट, फरसान, कांदा, लिंबू। तुम्ही जर मिसळ प्रेमी असाल तर तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे मिसळचा स्पेशली खूप आवडणार आहे, कारण इतक्या रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिसळ ही जी आहे खायला मिळणार आहे। ही आता मी कट जी आहे ती फरसानवर घेतलेली आहे, त्याबरोबरच इथे आहे हा कांदा आणि वरून हा समस्तपैकी लिंबू पिळून घ्यायचा आहे। कांदा, लिंबू आणि वरून असं मस्तपैकी झणझणीत असं तिखटसं दिसतंय हे मिसळ। ही मस्तपैकी मिसळ खायची आहे पावासोबत। आणि तुम्हाला जितके हवे तितकं फरसान, तितकं मिसळ तुम्ही जे आहे पाव मागवू शकता अनलिमिटेड। एका व्यक्तीसाठी जर तुम्ही ते एक्स्ट्रा मागवलं आणि एकामध्ये 2 व्यक्ती जर खाल्ले तर एक्स्ट्रा चार्जेस हे त्याचे पडतील। मिसळ जे आहे ना तिखट झणझणीत असेल तरच त्या मिसळला जे असते टेस्ट असते। पहिला घासतच त्याचा जो झणझणीतपणा मला तो लागतो आणि छान वाटतं एकदम। सकाळच्या नाश्त्यासाठी असू देत किंवा संध्याकाळी इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून खायचं असेल तर मिसळ हा बेस्ट पर्याय आहे। यांचा ॲड्रेस, डिटेल्स हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच। सो मिसळ जी आहे तिखट हवी असेल तर त्यांना तुम्ही कट जो आहे एक्स्ट्रा मागवू शकता आणि तो जो कट आहे त्यामध्ये अजून तिखटपणा जो आहे तुम्ही ॲड करून घेऊ शकता। अनलिमिटेड मिसळ जी आहे ती मस्तपैकी मी ट्राय केलेली आहे, खूप छान आणि यमी आहे। 99 रुपयांमध्ये तुम्हाला अनलिमिटेड मिसळ मिळत आहे आणि ते पण खूप चविष्ट आहे। जर तुम्हाला या मिसळसोबतच आणखीन काहीतरी एक्स्ट्रा व्हरायटी हवी असेल तर यांच्याकडची स्पेशालिटी आहे दही वडा, कलकत्ता जामुन आणि स्पेशल यांची थाळी, पवन कुमार यांची स्पेशल मिसळ थाळी जी आहे ती आता आपण ट्राय करणार आहे। आहे स्पेशल मिसळ पाव थाळी। जर तुम्हाला अनलिमिटेड थाळी नकोय आणि काहीतरी स्पेशल असं खायचं आहे ज्यामध्ये स्वीट देखील असावं असं तुम्हाला वाटत असेल तर ही स्पेशल मिसळ पाव थाळी जी आहे फक्त 130 रुपयाला मिळते आणि ती देखील अगदी पोट भरून पुरेल इतकी यांची क्वांटिटी आहे। तर या मिसळ पावमध्ये आपण पाहू शकता की येथे आहे पाव, पापड, कांदा, लिंबू, दही, फरसाण, मठ्ठा, त्याबरोबरच कलकत्ता जामुन किंवा इथे देतात हे स्पेशल स्वीट आणि ही जी आहे मिसळ आणि हे स्पेशल त्यांचं कट। थाळीमध्ये एकूण आपल्याला 4 पाव मिळतील आणि याबरोबरच ही वाटी जी आहे क्वांटिटी खूप जास्त आहे मिसळीची। आपण या ठिकाणी आपण जे आहे असं फरसाण देखील ॲड करू शकतो, त्याबरोबरच इथे दही देखील दिलेला आहे। तिखटपणा जो आहे मिसळचा तो कमी करण्यासाठी दहीचा देखील तुम्ही वापर करू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे कांदा, लिंबू, ज्यामुळे मिसळ पावची चव जी आहे एकदम वाढते। आणि लिंबूपणा लिंबूमुळे मस्तपैकी जो आंबटपणा असतो तिखटामध्ये तो देखील येतो। आणि ही मस्तपैकी मिसळ पाव मी ट्राय करणार आहे। हे फ्रेश पाव आहेत यांचे, त्याबरोबर छानसं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर अशी मिसळ जी आहे रेडी झालेली ट्राय करायची।
गरमागरम मिसळ मस्त म्हणजे पोट भरून एका थाळीमध्ये एका माणसाचं पोट जे आहे ते नक्की भरतं. आणि ही जी मिसळ आहे तिखट आणि झणझणीत अशी असते आणि त्यामध्ये तुम्ही थोडंसं तुमच्या चवीप्रमाणे जे आहे ते सांगू शकता. दही देखील ॲड करू शकता जर तुम्हाला थोडंसं तिखट असं वाटत असेल तर. आणि हे दिलेलं आहे त्यांनी पापड मिसळ बरोबर असं खरपूसचं पापड मस्त लागतं. मिसळ बरोबर अशी दिली जाते ही कटची वाटी ज्यामध्ये तुम्ही तुम्हाला हवंय तसं असं कट जे आहे एक्स्ट्रा वाढून घेऊ शकता. बरोबर सगळ्यात महत्वाचं आहे मठ्ठा. यामध्ये आपण पाहू शकतो की जी आहे खारी बुंदी आहे मसाला जो आहे वरूनच दिसतोय. अगदी गरमागरम मिसळ पाव आणि त्याबरोबर असं थंडगार मठ्ठा मस्त कॉम्बिनेशन लागतं. आणि तुम्हाला जर तिखट लागत असेल खूप जास्त तर ते मठ्ठा जे आहे ते तिखटपणा बॅलन्स करण्यासाठी असतो. त्याबरोबरच हे दही जे आहे तुम्ही तिखटपणा जो आहे तो कमी करण्यासाठी खाऊ शकता. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे या डिशमधली जी कलकत्ता जामून और बासुंदी या थाळीमध्ये देतात. तर आज कलकत्ता जामून नसल्यामुळे त्यांनी ही जी दिलेली आहे बासुंदीची वाटी आहे या ठिकाणी. असं इतकं सगळं तिखट झणझणीत असं खाऊन झाल्यानंतर काहीतरी असं गोडसं छानसं खायचं असेल तर ही आहे बासुंदी. मस्त अशी थंडगार गोडसर बासुंदी झणझणीत मिसळ खाल्ल्यानंतर मग मन जे आहे असं मस्तपैकी तृप्त करतं आणि छानच वाटतं. ती जी गोड बासुंदी ना एक नंबर लागते. त्याबरोबरच मी इथला कलकत्ता जामून जो आहे तो मी ट्राय केलेला आहे तो पण खूप छान लागतो. तसंच यांचा दहीवडा देखील आहे तो पण एकदम मस्त आहे. चाटमधले पण यांचे ऑप्शन्स छान आहेत बट पवनकुमारची जी आहे स्पेशलिटी मिसळची आहे. तर तुम्ही जर सोलापुरात राहत असाल तर पवनकुमारची मिसळ जी आहे ती नक्की ट्राय करा. 99 रुपयामध्ये तुम्हाला इतक्या महागाईच्या जमान्यामध्ये काय काय मिळणार आहे तर अनलिमिटेड मिसळ मिळणार आहे. मिसळ ज्यांना खायला आवडती त्यांना हा व्हिडिओ जो आहे आवडलेलाच असणार आहे. अनलिमिटेड मिसळ 99 रुपयामध्ये तुम्ही देखील नक्की ट्राय करा. मी तुमच्यासाठी असे मस्तपैकी फूड रिलेटेड व्हिडिओज घेऊन येत असते तर माझे व्हिडिओ निस्ते बघू नका. सबस्क्राईब देखील करा. सबस्क्राईब करणे हे अगदी फुकट आहे. माझे व्हिडिओज हे कधी येतील ते तुम्हाला कळेल जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर. टेस्टी ड्रायव्हरला लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच फूड रिलेटेड व्हिडिओसाठी. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच भन्नाट फूड रिलेटेड व्हिडिओ सिरीज मी तुमच्यासाठी खास घेऊन येते.